अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात एक महत्वाची बातमी. कोर्टानं पोलिसांना प्रश्न विचारताना आरोपीच्या बेड्या पाणी पिण्यासाठी खोलल्या होत्या का असा सवाल केलाय. त्या पाण्याच्या बाटलीवरील हाताचे ठसे कुठे आहेत असंही कोर्टानं विचारले. त्याचबरोबर अक्षय शिंदेचे वडील आणि वकिलांची कोर्टानं कानउघडणी करत माध्यमांसमोर बोलताना सांभाळून बोलण्याच्या सूचना केल्या. अक्षय शिंदेचे वकील आणि वडिलांना सुरक्षा देण्याच्या सूचनाही कोर्टानं पोलिसांना दिलेल्या आहेत. पाण्याच्या बॉटलच्या संदर्भात आज एक नवीन थिअरी जी आहे ती समोर पोलिसांनी मांडली आहे सरकारी वकिलांनी. काय सांगाल त्याच्याबद्दल? आता ते मॅजिस्ट्रेट इन्क्वायरीचा विषय आहे, त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. आणि मला कुठे थांबलं पाहिजे आणि कुठे बोललं पाहिजे हे आज नवीन काहीतरी कोर्टाकडून शिकायला मिळालेलं आहे आणि मी आता ते शिकण्याचा प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे, इतकंच मी सांगू शकतो. ते पाहूया सुनावणीवेळी नेमकं काय युक्तिवाद झाला. 26 तारखेपासून आत्तापर्यंत काय काय करण्यात आलं कोर्टानं प्रश्न विचारला. तर सरकारी वकिलांनी सांगितलं या प्रकरणामध्ये कोर्टाच्या आदेशाचं पालन करण्यात आलं. कोर्ट म्हटलं फॉरेन्सिक तज्ज्ञांनी वाहनाची तपासणी केली होती का आणि एनवाय रिकोचेट पॅटर्न बाबत काय? तर रिकोचेट पॅटर्न नाही, मात्र 4 गोळ्या जप्त करण्यात आल्या. सरकारी वकिलांचं हे उत्तर आहे. तुम्ही आरोपीच्या बेड्या पाणी प्यायला उघडल्या होत्या का कोर्टानं विचारलं. त्यावर होय असं सरकारी वकिलांनी उत्तर दिलं. मग बॉटलवरचे हाताचे ठसे कुठे आहेत कोर्टानं प्रश्न केला. त्यावर तपास सुरू आहे सरकारी वकिलांनी उत्तर दिलं. तर ज्या अधिकाऱ्याला गोळी लागली ते कुठे आहेत कोर्टानं प्रश्न विचारला. ते सध्या ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. कोर्टानं विचारलं या प्रकरणामध्ये आता मॅजिस्ट्रेटला चौकशी करू द्या, मॅजिस्ट्रेटचा रिपोर्ट आल्यानंतर पुढचे आदेश देऊ. माध्यमांसमोर बोलताना जरा सांभाळून बोलत जा कोर्टानं सूचना केल्या.